आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए चंदू धावरे काम आठव रे, चंदू धावरे काम आठव रे, कामाचा डोंगर लय मोठा आहे रे, हे मीटर मध्ये बसत नाही रे, याची जादू का होत नाही रे, अरे काय होत नाही रे, वरारी रारारी रारी जप. कोने रे ओ, तुम्हाला ते पाटकावरचा बोर्ड वाचता येत नाही का? सेल्समॅन नॉट, हे लोणच्या मिंच नको आहे, लोणचेवाली जा तिकडे. सेल्समॅन दिसते मी? एकतर मी वुमन आहे, मॅन नाही आहे. ते मॅन फॅन मला काय माहित नाही, आम्ही अनोळखी माणसांना घरात घेत नाही. शट अप. नाही जमले बघा ना, कसं एकदम शट अप. शट अप वर पण येतोय. सुमितच्या ऑफिस मधून आली आहे मी. अच्छा, तुम्ही सुमितदारांच्या ऑफिस मधून आलायत, मग बाहेर का उभ्या आहेत? आतमध्ये यायचं ना. अच्छा, मी तुम्हाला आतमध्ये नाही बोलवलं का? या या या, इकडे बसा. या काय कसं तुम्ही उभ्या का? बसा ना. अच्छा हां, तुम्ही इथे बसायला पाहिजे. तुम्ही बसा बसा, ते चुकलं माझं. सुमित दादाच्या ऑफिसमधून आल्यात. हां, काय देऊ काय देऊ तुम्हाला? म्हणजे कॉकटेल देऊ, मॉकटेल देऊ, दारू देऊ, सोडा देऊ, विस्की देऊ, ते नाही मिळणार इथे, संपलंय सगळं. ज्यूस देऊ, ज्यूस ज्यूस तो पण संपलाय. म्हणजे कसं आहे, तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी कॉफी देऊ शकतो, चहा देऊ शकतो, किंवा बोर्नव्हिटा देऊ. ते आमचा किएम बाबा आहे ना, तो पण घेतो. असं दुधात टाकायचं आणि असं काही नकोय मला. सुमित कुठे? खोलीत. कोणाच्या? त्यांच्या आणि श्वेता मॅडमच्या. ती कुठे? घरातच आहे. घरात कुठे? घरात कुठे म्हणजे ते आठवत नाही. म्हणजे आता पैठण घराचं घर म्हणजे एवढ्या खोल्यात मला कधी कधी वाटत ना हा तालुकाच आहे. मॅडम पण आहेत? हा, त्या तर असणार ना, त्या कुठे जाणार? एकत्र. आता त्यांचं लग्न झालंय म्हटल्यानंतर एकत्रच असणार ना. दिवसा असं काय करतायत ते? आता मला नाही माहित काय करतायत ते, तुम्हीच जाऊन बघा. ओ ऐका, मी काय म्हणतोय, तुम्ही खरंच चाललायत? ओ अहो, असं बरं नाही दिसणार हो, चुकून काही तुम्ही दुसरंच बघितलं तर काय? तेच ते लग्नानंतरच्या गोष्टी. कसल्या गोष्टी? तुम्हाला नाही माहित का तुमचं लग्न नाही झालं का? नाही. मग करा, लवकर करा. तुम्हाला मी माझ्या गावचा मुलगा बघतो बघा, अशा लांब लांब इशा असतात ना, तुम्हाला सांगतो हे असे मजबूत. नेहमी असेच असतात का, खोलीत दार लावून? हो, पण त्यांनी सांगितलं ना की पाहुणी येणार आहे म्हणून. पाहुणी म्हणजे बाळ? सुमितच्या बायकोला बाळ होणार आहे? काय बाळ होणार आहे? वा वा, काय बातमी दिली. चंदू शेठ, आता तुमच्या डोक्यावर बसायला छोटा पैठण कर येतोय. हा, मग त्याची बाटली धुवायची, दुपटी धुवायची, कपडे धुवायचे, ढुंगण धुवायचं. मला तर वाटतंय ना माझं नाव पण चेंज होणार आहे, चंदू ढुंगण धुवे. कसं वाटतंय ना ते? पण मी काय म्हणतोय तुम्हीच सांगा, सुमित दादांना एवढी घाई करायची गरज होती का? हा, अहो मला का फोन करताय, मी समोरच आहे ना. हे काय मला? सुमित कुठेस? अच्छा, सुमित दादा. मी मीटिंग मध्ये होतो, जस्ट मीटिंग संपली, बोल ना. काम करून खूप दमला असशील ना? हो खूप दमलो, पण विचारतय कोण? थकलं थोडा, पण ठीक आहे, थोडस ज्यूस घेणार आणि बॅक टू द वर्क. ज्यूस संपलाय. संपलाय म्हणजे? मी कॉफी बनवून आणतो ना, लगेच आणतो, थांबा. काय झालंय तुला? कोणाशी बोलतेस? फक्त कॉफी आहे, घेणार का? सुमित साहेब, रुद्र रुद्र उठ ना, झोपलायस काय? आज नवीन जागा शोधायची नाही का लपायला? जाय ना बाबा, का त्रास देतो रे, सकाळी सकाळी झोपू दे ना. का आज ना जाणार का तू रिद्धी, आय मीन ते तुझ्या पूच्या भीतीने पळून? हा, काय करू रे बाबा, का त्रास देतो रे सकाळी सकाळी, गेलोच तो पळून. पण मी जिथे जाणार तिथे ती येणार,
त्यापेक्षा म्हटलं जरा झोपूया. खरं आणि मला कसली काळजी, तू आहेस ना बाजूला, चल ये झोप. ए मी काही मदत करणार नाही तुझी, लक्षात ठेव. का का म्हणजे तू मला लटकून निघून जातोस. अरे मग येऊ कात गौरीजी. या की रुद्र तुझा गजर. त्यांना सवय नाहीये ना तुम्हाला असं बघायची. अचानक तुम्हाला असं बघतील तर त्यांना धक्का बसेल, त्यामुळे अलगद खोलीत शिरा. रुद्र उठलास तू? रुद्र मला असं बघून मेल्ट होईल आणि मी कप फेकून त्याला मिठी मारून मस्त किस करेन. वा रिद्धी मॅडम असं नका करू, शांतपणे खोलीत जा आणि कॉफीचा कप कुठे ठेवू असं विचार. कॉफी कुठे ठेवू? ठेवायच ठेव इथे. नाश्त्याला काय? प्लीज डोंट टेल पोह्या. त्यांना साधा आवडतं की नाही मग तुम्ही ते सांगा ना, की उपमा फळ आणि घावण. राईट घावण. रुद्र सरांना आणि पुष्पाजींना पियुष खूप आवडत. पुष्पाचं काय, मी नाही देणार त्याला काही. स्टुपिड पुष्पा. आओ असं कसं? रुद्र सरांचं मन जिंकायचं म्हणजे त्यांच्या जवळच्या व्यक्तीची काळजी नको घ्यायला, त्यांना आपलं नको मानायला. आणि हो पियुषही केलंय.